संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा भोगेड कारभाराला कंटाळून MBA च्या हेमा शर्मा नामक विद्यार्थिनीने कुलगुरूंना आत्महत्येची परवानगी मागितली आहे. असतपूर येथील रहिवासी असलेल्या हेमा शर्मा नामक विद्यार्थिनीच्या वडिलांनी कमी भावात शेतातील सोयाबीन विकून मुलीची MBA ला ॲडमिशन केली. त्यानंतर मुलीचे ऑनलाईन वर्ग देखील सुरू झाले. मात्र एका दिवशी विद्यापीठच्या DT विभागमधून फोन आला व हेमा शर्माची ॲडमिशन रद्द झाल्याचे सांगितल्याने शरद शर्मा यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाला पात्र व्यवहार करून ॲडमिशन रद्द होण्याचे कारण विचारले. मात्र 2 महिने उलटून सुद्धा विद्यापीठाकडून काहीच उत्तर न आल्याने शरद शर्मा व हेमा शर्मा यांनी शुक्रवारी कुलगुरूंना निवेदन देऊन आत्महत्येची परवानगी मागितली आहे. मी शरद मुरलीधरजी शर्मा, मुक्काम पोस्ट असतपूर, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मी माझ्या मुलीच्या हेमा शरद शर्मा यांची ॲडमिशन MBA ला 2019 झालेली होती आणि इथं CET चे रिझल्ट आल्यानंतर CET च्या बेसवर इथं निकाल आल्यानंतर यांनी ॲडमिशन घेतली MBA फर्स्ट इयरला. ॲडमिशनच्या वेळेस यांना विचारण्यात आलं का बा तुझं डॉक्युमेंट पूर्ण कुठे आहेत. मग इथे पूर्ण डॉक्युमेंट दिली. डॉक्युमेंटनंतर एक डॉक्युमेंट कमी होते, म्हणजे इथली मार्कलिस्ट नव्हती. मार्कलिस्ट नसल्या कारणाने मग ते रिचेकिंगमध्ये टाकले नव्हती, म्हणून मग मार्कलिस्ट कमी होती. त्यानंतर मग 12 डिसेंबरला इथे मार्कलिस्ट आली. 12 डिसेंबरला आल्यानंतर इथला 12 डिसेंबरला तिथं HOD मध्ये साहेबांजवळ देण्यात आली मार्कलिस्ट. त्यांच्यानंतर मग तिथे जानेवारीमध्ये MBA फर्स्ट इयरची एक्झाम झाली. त्याच्यानंतर MBA सेकंड इयरमध्ये पास झाली. त्याच्यानंतर थर्ड सेमिस्टर सुरू झालं. थर्ड सेमिस्टरमध्ये इतिहासकडून पैसे भरून घेतले. वारंवार फोन करून मला फोन केला. मी कमी पैशात सोयाबीन विकून इथे MBA च्या ॲडमिशनसाठी पैसे भरले. MBA च्या ॲडमिशन भरल्यानंतर इथे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यानंतर DT ऑफिसमधून एक लेटर आला का तुमच्या मुलीची ॲडमिशन रद्द करण्यात येत आहे. मला एकदम शॉक लागला आणि मी असं बेशुद्ध पडल्यासारखा झालो का बा असं कसं झालं. मग मी त्यांना विचारणा केली. त्यांनी मला काही पूर्ण पद्धतशीरपणे काही सांगितले नाही. मग मी स्वतःहून एक लेटर त्यांना दिले. HOD लाही दिला, कुलगुरूलाही दिला. कुलगुरूला दिल्यानंतर त्यांनी आजपर्यंत माझ्या 2 महिन्यानंतर 2 महिने होऊन चुकले, पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याच प्रकारचे माझ्या लेटरचं कोणत्याच प्रकारचं उत्तर देण्यात आलं नाही. तरी आता नाईलाजानं माझ्या मुलीची मी ते स्वतःहूनच आत्महत्या करायला तयार आहे आणि तिच्यानंतर मी करणार आहो. आता कुलगुरू साहेबांनी काय सांगितलं होतं या विषयावर? कुलगुरू साहेबांनी काहीच नाही सांगितलं. आम्ही पाहू म्हणजे आता मी काय म्हणजे आत्महत्या करावं ते करी आणि मी आत्महत्या करी याला सर्व जबाबदार युनिव्हर्सिटी.